पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या 2.5 महिन्याच्या बाळासोबत आज विधान भवनात आल्याचं दिसून आलं। महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नगरपुरात सुरू झालं असून या अधिवेशनास राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक आमदार हजेरी लावतात, तर अनेक आमदार अजूनही अनुपस्थित असल्याचं दिसून आलं। असतानाच आज राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या 2.5 महिन्याच्या बाळासोबत घेत विधान भवन परिसरात आल्यानं चर्चेचा विषय ठरला। एक आमदार आणि एक आई म्हणून कर्तव्य असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली। हिवाळी अधिवेशन 2022 हे नागपूरमध्ये होत आहे। मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोना काळामुळे आपलं नागपूरमध्ये अधिवेशन होऊ शकलेलं नाही आणि 30 सप्टेंबर 2022 या दिवशी मला परमेश्वराने हा पुत्ररत्न दिलेला आहे, याचं नाव प्रशंसक आहे। 2.5 महिन्याचं झालेलं आहे पण अधिवेशन आहे। अधिवेशन हे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे बोलवलं गेलं असतं आणि तिथे येणं हे माझं आईबरोबर, आई मी झालेली आहे पण त्याचबरोबर मी एक आमदार आहे आणि मतदारसंघातले प्रश्न हे मांडण्यासाठी मी इथे बाळाला घेऊन आलेली आहे। बाळ इथे एखाद्या कक्षामध्ये सुरक्षित राहील, माझे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत ते त्याला सांभाळतील आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी अधिवेशन अटेंड करून मतदारसंघातले प्रश्न आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी न्याय मागण्याचा माझा प्रयत्न राहील। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।